नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्यात या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे काय अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये। आणि या अगोदर जर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। 15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये येणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्त्यांची जी रक्कम आहे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर दहाव्या हप्त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्हाला दहाव्या हप्त्याची रक्कम जी आहे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 15 डिसेंबरला पडणार आहे। त्यामुळे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहाव्या हप्त्यांची 2000 रुपये ट्रान्सफर केली जाणार आहे। मागील वर्षी 25 डिसेंबरला केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते। आणि आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1.58 लाख कोटी रुपये पेक्षाही अधिक जी आहे रक्कम जी आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे। या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये शेतकऱ्यांना अद्याप नव्या हप्त्याची जे लाभ आहे न मिळाल्यामुळे त्यांच्या हातात 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित येतील, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये येणार आहे। मात्र ही सुविधा फक्त शेतकऱ्यांना या त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी नोंदणी केलेली आहे। तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी केली असेल तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्हाला काही बाबी बघावं लागणार आहे, ज्या सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्याच्या होमपेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नरचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करून त्यावर ड्रॉप डाऊन सूचीमध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावे निवडायचे आहे। आणि यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या बटणावर क्लिक करून तुमची लाभार्थ्यांची संपूर्ण यादी जी आहे तुम्ही तपासू शकता। त्याचबरोबर तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही। आणि जर तुमच्या या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला या योजनेचा संपूर्ण लाभ हा दिला जातो। तर अशा प्रकारे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 डिसेंबर नंतर 4000 रुपये येणार आहेत। तर अशा प्रकारचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबे। जय हिंद, जय महाराष्ट्र।